वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। कळंबा येथील चोरी उघड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरची कामगिरी। डॉक्टर सौ दीपाली सुभाष ताईंगडे राहणार आदिनाथ नगर कळंबा रोड कोल्हापूर यांच्या राहत्या घरातून माहे फेब्रुवारी 2024 ते दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने 15 तोळे 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून करवीर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे। सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना नमूद गुन्ह्याचा समांतर तपास करून सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या दृष्टीने योग्य ते मार्गदर्शन करून तपासाबाबत सूचना दिल्या होत्या। पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुराव, प्रवीण पाटील, संतोष बर्गे, प्रदीप पाटील, विशाल खराडे व महेंद्र कोरवे यांचे तपास पथक तयार करून नमूद गुन्ह्याचा समांतर तपास चालू केला। तपास पथकाने गुन्हा घडले ठिकाणी भेट देऊन गुन्हा घडल्याची पद्धत व फिर्यादी यांचे घरामध्ये काम करणारे कामगार यांची गोपनीय माहिती मिळवून तपास करीत असताना नमूद पथकातील पोलीस अंमलदार गजानन गुराव यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरची चोरी फिर्यादी यांच्या घरामध्ये कामास येणारा प्रसाद माने यांनी केली असून तो आज रोजी गुजरी कोल्हापूर येथे चोरीचे दागिने विक्री करता घेऊन येणार आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक मसुडगे व पोलीस पथक यांनी गुजरी कोल्हापूर येथे साध्या वेशात सापळा लावून प्रसाद रघुनाथ माने वय 20 राहणार सुर्वेनगर कळंबा कोल्हापूर यास ताब्यात घेतले। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता प्रथम त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली। त्यास अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने डॉक्टर दीपाली ताईंगडे यांचे घरी चोरी केली असल्याची कबुली दिली। त्यानंतर त्याचे कब्जातून चोरीचे 15 तोळे 8 ग्रॅम वजनाचे 8,45,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केले। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुराव, प्रवीण पाटील, संतोष बर्गे, प्रदीप पाटील, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे व नामदेव यादव यांनी केली आहे। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।